अमृतजी चौधरी साहेबांना विनंती करतोय आपण नाणेफेक साठी यायचंय टॉस बॉक्स मध्ये. अमृत इलेक्ट्रिकलचे प्रोप्रायटर अमृत दादा चौधरी साहेब यांच्या शुभहस्ते नाणेफेक केली जाईल. मालिकावीर सायकल ज्यांच्या माध्यमातून डब्ल्यूपीएल लीग वडोली क्रिकेट प्रीमियर लीग करतात मोलाचं योगदान. ध्रुव इलेवन सातपाटी विपक्ष एसडी एसजी स्पोर्ट डोलेबी. अमृतदादा चौधरी साहेब या ठिकाणी टॉस करतील. या सामन्याची नाणेफेक होईल पहिल्या राऊंड मधील दुसरा सामना. नाणेफेक या ठिकाणी केली जाते सेकंड मॅच. अगदस भुबेरे फरमान भुरे हेड अँड टेल क्वाईन या ठिकाणी स्पेशल मात्र पाहू शकतायत. ध्रुव इलेवन सातपाटी विरुद्ध यजी इलेवन डोळे बी. टॉस विन ध्रुव इलेवन सातपाटी. नक्कीच आपण टॉस जिंकलेला या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर काय स्वीकारणार? क्षेत्ररक्षण स्वीकारताना तीन वर्षी मॅच आहे कुठपर्यंत रोखणार? असं काही नाही, पहिल्यांदा आलो या भागात खेळण्यासाठी, जितक्या धावा कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. नक्की तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. आयोजनाबद्दल काय म्हणशील, कशामध्ये आयोजन? 51 ट्रॉफी पाहताना आज ग्रँड फिनाले मेगा फायनल डे. सुंदर आयोजन आहे. प्रमोदजी शेडगे यांनी आम्हाला इथे संधी दिली खेळण्यासाठी आणि लाईव्ह मध्ये आमच्याकडे पहिल्या दिवसापासून पाहत आहेत, खूप मजा येईल खेळायला. वेल डन, बेस्ट ऑफ लक कॅप्टन ध्रुव इलेवन सातपाटी टीम. यस सर, टॉस विन कॅप्टन को यहाँ पे मुसूल लुनबाल राज इंटरप्राइजेस प्रोपराइटर की तरफ से हर पहले राउंड के टॉस विन कप्तान को यहाँ पे कैप दी जाती है. एक ब्रांडेड कैप, स्पोर्ट कैप गिफ्ट राज इंटरप्राइजेस उस लोनबाल की तरफ से. वेल डन अमृत दादा चौधरी साहब, बेस्ट ऑफ लक देता ना डोले बी टीम ला सुद्धा आणि सातपाई टीम ला. नक्कीच आपण टॉस हारलेला, बॅटिंग इथे तीन ओव्हरची मॅच आहे आणि सातपाई संघासमोर पहिल्यांदा आपल्याला खेळायला मिळते. एका बाजूला भिवंडी टेनिस, दुसऱ्या बाजूला सातपाटी पालघर टेनिस. काय म्हणाल या मॅच मध्ये, टार्गेट कुठपर्यंत द्याल? 3 ओव्हर मध्ये 30 प्लस जाण्याचा प्रयत्न करू. 30 रन. वेल डन, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. मान्यवर विनंती असेल आपण सन्मान व्यासपीठावर यावं. माननीय अमृतदास चौधरी साहेब, प्लीज वेलकम. तर एक नवा सामना आपल्या भेटीला इथे येत असताना पाहायला मिळतोय. ध्रुव इलेवन सातपाटी हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये असेल आणि त्याच्या विपक्षामध्ये डोहळे बी. एक चांगली लढत, रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक अशी मॅच तुम्हाला यानंतर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. बँड पथक जर रेडी असतील तर एक गाणं होऊ दे त्यांच्याकडनं आणि मग मॅच सुरू करू आपण लगेचच.
वैभव या वाडा तालुक्याचे यांचं आगमन होणार आहे ते म्हणजे व्यक्तिमत्व नाव आहे धनंजय दादा चौधरी साहेब कुडूस माननीय श्री धनंजय भगवान चौधरी यांचं अगदी थोड्याच वेळात आगमन होणार आहे। या स्पर्धेला मुलाचं योगदान डिंग डॉंग वडोली ट्रॉफी साठी करणार व्यक्तिमत्व मॅचला इथे सुरुवात होणार आहे। एक रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक अशी लढत आपल्या सर्वच प्रेक्षकांना जरूर या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळेल। दोन्ही टीम आपला एक एक जादा खेळाडू आमच्या समारोप कक्षामध्ये पाठवायचा आहे। दोन्ही टीमला आम्ही विनंती करतो चला मैच लुरू कर ऑफिशियल अंपायर्स अपने विनंती अपने मैदान आत मे जाए मैच लवकर लवकर सुरू कर ज्या ज्या संघां आज दिवस मध्य प्रवेश दिला सर्व संघां अपना प्रवेश निश्चित कर सज्ज वहाँ आम दोनों ऑफिशियल ही रेडी होता है नेक्स्ट मैच करता जो महत्त्वाचा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय टीम ध्रुव 11 सातपाटी पालघर जिल्ह्याच्या अगदी समुद्राच्या लगत असलेले हे गाव आहे सातपाटी आणि सातपाटीच्या विपक्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरण्याकरता टीम डोहळे बी पडघा परिसरातील हा संघ डोहळे बी आणि सातपाटी या दोन टीम मधला हा संघर्ष या दोन टीम मधली ही तगडी मॅच इथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल। या स्पर्धेच्या निमित्ताने एक दिलदार व्यक्तिमत्व या वाडा तालुक्यातलं एक क्रिकेटचं वैभव सुस्वागतम सुस्वागतम माननीय श्री धनंजय भगवान चौधरी साहेब गुड्डू शेठ यांचं आगमन झालेलं आहे। आपलं डिंग डॉंग ट्रॉफी मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत वेलकम वेलकम सुस्वागतम माननीय श्री धनंजय दादा चौधरी साहेब यांचं आगमन होत आहे। गुड्डू शेठ कुडूस वेलकम सुस्वागतम आपलं डिंग डॉंग वडोली ट्रॉफी 2024 ला भेट दिलेली आहे मोलाचं योगदान वेलकम अगदी निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी माता धनंजय चौधरी साहेबांनी भेट दिलेले वाडा तालुक्याचं क्रिकेटचं वैभव म्हणून ज्यांची ओळख आहे मागच्या 20 ते 25 वर्षापासून क्रिकेटला मोलाचं सहकार्य गावागावात खेडोपाड्यात देणारं व्यक्तिमत्व धनंजय चौधरी साहेब कुडूस वेलकम एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला सध्या आली। एका बाजूने ध्रुव 11 सातपाटी आणि त्यांच्या विपक्षामध्ये डोहळे बी एक तगड्या दोन संघांमधला हा लढत इथे सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। पहिल्या मॅच मध्ये टीम कुडूसनं इथे पराभूत केलं ते टीम धोंडा वडवलीला धोंडा वडवलीच्या विपक्षामध्ये कुडूसचे सर्व युवा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने खेळ करताना पाहायला मिळाले आणि त्या पहिल्या मॅच मध्ये त्यांना विजय संपादित केला। पहिल्या षटकात गोलंदाजीच्या ट्रॅक वरून अवधूत 31 तर्रार
गोलंदाज म्हणून त्याची एक वेगळी ओळख त्याने खूप कमी कालावधीमध्ये निर्माण केली। तो अवधूत गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय। अवधूत आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर। पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू स्वरा ग्रुप या टीम कडून खेळताना आपल्याला पाहायला मिळाला। अवधूत जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, एक अप्रतिम असा गोलंदाज, सातपाटी एक्सप्रेस म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं, जो सध्या मैदानामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे। त्याच्या विपक्षामध्ये साहिल स्ट्रायकर एन कडून बॅटिंग करत असताना पहिला बॉल अवधूतचा, चांगला फटका आहे, अलॉंग द कार्पेट खेळला, क्षेत्रक्षक घेतोय वेगानं, खूप चांगली फिल्डिंग। तिथे जर आपण पाहिलं तर मिड ऑन आणि मिड ऑफ असे दोन खेळाडू आहेत समोरच्या बाजूने, ज्यामधला मिड ऑनचा खेळाडू वेगाने त्या बॉल पर्यंत पोहोचला आणि त्याने बॉलला जोवर उचललं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला। एक रनच्या मदतीने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात, पहिली एक डाव डाफलकावर अर्धुरेखित झाली आहे। षटकातील पहिला चेंडू गोलंदाज अवधूतच्या माध्यमातून स्ट्रायकर एनकडे सध्या आपल्याला पाहायला मिळते। फलंदाज शानू यावेळेस स्ट्रायकर एनकडे, यावेळेस फुलटास होता, ऑन साइडला जागा बनवली, क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल, त्यापेक्षा जास्त तिथे काही मिळणार नाही। टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेते टीम सातपाटी आणि त्यांच्या विपक्षामध्ये डोहळे बी, अशी एक चांगली मॅच सध्या मैदानामध्ये रंगत असताना एक एक सिंगल न दोन्ही फलंदाजांना आपलं वैयक्तिक खातं उघडले। चार ओव्हरची, तीन ओव्हरची ही मॅच आहे, तीन षटकांचा हा सामना आहे। षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय। बघूया कशा पद्धतीने मारा येणाऱ्या पुढच्या बॉलवर इथे केला जाईल। इथे मात्र खोलून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे बॉलवर, फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला हादरा लागलाय फलंदाज बाद। विकेटचं पतन इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते। तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला, या तीन चेंडूचा खेळ समाप्ती, एकेरीस धावफलकावर दोन धावा। अजूनही या षटकाचा विचार केला तर तीन बॉलचा खेळ शेष आहे। डोहळे बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये सातपाटी, एक चांगली लढत, कडवी लढत जरूर होईल, कारण एकमेकाच्या विपक्षामध्ये पहिल्यांदाच हे दोन टीम आलेल्या आपल्याला या वडवलीच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात। एक भिवंडी ग्रामीण मधनं तर एक पालघर जिल्ह्यामधनं संघ तुम्हाला इथे जरूर मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळते। सातपाटी संघ जर म्हटला तर अगदी समुद्राच्या जवळ ना इथपर्यंत पोहोचलाय हा संघ, दूरचा प्रवास कापत इथपर्यंत आलेत। यावेळेस मात्र ओव्हर पिच बॉल होता, डाऊन द ग्राउंड, साइड स्क्रीन वर धडकेला हा बॉल, चेंडू सीमारेषा पार, षटकार सहा। चांगला फटका यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला, अगदी जी जागा होती समोर खाली क्षेत्र, तिथनं या बॉलला सीमारेषा पलीकडे फरार केला, लगेचच क्षेत्ररक्षणामध्ये बदल, जो मिड ऑफचा खेळाडू होता त्याला लॉंग ऑफ मध्ये नेलं। इथे चेंडूला फक्त पाहिलंय, सोडून दिलंय, पंच कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचणार नाहीये। इथे बॉल आलाय डॉट, व्हाईट जॉर्करचा प्रयत्न होता अगदी कट्टुकट पद्धतीने हाताळावा, या अनुषंगानं हा चेंडू जिथे हाताळत असताना फलंदाजाला बंदिस्त करत असताना गोलंदाजी करताना गोलंदाज अवधूत, पाच बॉलचा खेळ ज्यामध्ये आठ धावा आतापर्यंत खर्च केलेत गोलंदाज अवधूत ना, तोच अवधूत आपल्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन कोलडापाचा बॉल समोरच्या बाजूने खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग, मिड ऑनचा जो खेळाडू आहे अगदी काबिले तारीफ अशी कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला। आतापर्यंत दोन बॉल अगदी चांगल्या पद्धतीने त्यांना फील केले। एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, एकेरीस एक विकेटच्या पतनानंतर टीम डोहळे बी नऊ या धावसंख्येवर।
प्रेक्षकांकरता सुवर्ण संधी आहे आपण षटकाराला झेल मरे कन्वर्ट कराल तर डिंग डोंग वडवली या संघ संपूर्ण संघाच्या माध्यमातून 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे आपल्याकरता डिंग डोंग वडवली टीमकडे पारितोषिक लावले गेले नवीन गोलंदाज गोलंदाजच्या ट्रॅकवरून षटक क्रमांक 2 करता व्हिडिओ येते पहिल्या 3 षटकानंतर इथे नाणेफेक केली जाईल टीम संग्राम 11 आणि त्याच्या विपक्षामध्ये असेल ती टीम अमीन बॉयज वसई फाटा विरू आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर बघूया कशा पद्धतीने मारा इथे केला जाईल कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी इथे करत असताना आपल्याला तो पाहायला मिळेल एक चांगली मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना इथे चांगला फटका आहे समोरच्या बाजूने अगदी व्ही शेप मध्ये खेळलाय मात्र तिथे खूप चांगल्या पद्धतीची फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली फिल्डिंगचे एफर्ट खूप महत्त्वाचे असतात कारण गोलंदाज तोपर्यंत अपूर्ण आहे जोपर्यंत त्याला क्षेत्ररक्षक साथ देत नाही त्याला पूर्णत्वाला जायचं असेल त्याला चांगल्या पद्धतीचा मारा इथे अवलंबावायचा असेल तर निश्चित क्षेत्ररक्षकांची साथ ती त्याच्याकरता खूप महत्त्वाची ठरते आणि सध्या तरी आपण जर पाहिलं तर टीम सातपाटी अगदी चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये करत असताना इथे थोडासा रिव्हर्सचं माध्यम ते असफल ठरलंय बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही आय साइड थोडीशी डणबळी झाली फक्त बॉडी स्विच होती त्यानंतर जर आपण पाहिलं तर बॅटचा फ्लो तोही तेवढा उत्तम पद्धतीचा नव्हता आय साइड तीही थोडीशी डणबळीत पाहायला मिळाली आणि त्याचंच कारण इथे बॉल आलाय डॉट यावेळेस थोडीशी दिशा भरकटली डावेष्टीवर राहिला बॉल आमच्याशी पंच जोडले जाणार इशारा आला व्हाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 1 न वाढत असताना 11 थोडासा आपण जर पाहिलं तर या आधीच्या बॉलवर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे गोलंदाजाला पुन्हा एकदा अगदी तशाच पद्धतीचं क्षेत्र वाटलं आणि त्यामुळे त्याच लाईन पुन्हा एकदा डाव्या स्टीवर बॉल पिचिंग केला आणि तिथे व्हाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून लोवर फुल टॉस गतीमध्ये परिवर्तन चांगला बॉल हा बॉल बॅट मध्ये जरी मिडल झाला असता तरी इथे विकेटची संधी निर्माण झाली असती 2 षटकांचा खेळ अशा तऱ्हेने इथे विकेटचं बदल झालंय विकेट त्या येताना इथे आपल्याला पाहायला मिळतात या विकेटचं पतन कुठेतरी थांबवत असताना धावसंख्येला वाढवण्याचा प्रयत्न इथे डोहळे बीमला बी टीमला जरूर करावा लागेल कारण डोहळे बी संघ सध्या अडचणीच्या सावटाखाली जरूर आहे आणि या अडचणींवर मात करत खेळ तुम्हाला करणं अत्यावश्यक आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता मिराज वीरू गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे 3 बॉल मध्ये त्यांना आतापर्यंत 2 धावा खर्च केले एक सफलता त्याच्या खात्यामध्ये जमा झाली वीरू तेच तर्रार आणि पेस न गोलंदाजी हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट आणि त्याच लाईन वर तो ठाम आहे यावेळेस करंट व्हॉइस ऐकायला मिळाला मात्र थोडस बाहेरच्या बाजूने पिचिंग त्यामुळे पंजाब जशी जोडले गेले इशारा आला यावेळेस व्हाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या वाढून 12-12 रन्स ऑन बोर्ड च्या 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हर मध्ये किमान तुम्हाला 35 जवळपास पोहोचणं या मॅच मध्ये अत्यावश्यक आहे यावेळेस गतीमध्ये परिवर्तन चेंडू मध्ये थोडीशी फिरकी बॉल जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने जात असताना डॉटच्या स्वरूपाने इथे 1 बाउन्सचा इशारा स्क्वेअर लेग पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉल आहे पंचांकडनं तिसऱ्या पंचांकडनं इशारा आलाय हा व्हाईट बॉल आहे फलंदाजाच्या अगदी डोक्याच्या वरनं हा बॉल गेलाय त्यामुळे इथे व्हाईटचा इशारा आलाय अगदी चांगला रिव्ह्यू
इथे घेतला बॅटरच्या माध्यमातून योग्य वेळी धावसंख्येत भर होती है, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 13 आकड्यावर। षटकातील आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेडूचा खेळ झालाय, 3 चेडूचा खेळ अजून शेष आहे। त्यावेळेस मात्र चांगला फटका ऑन साइडला, चांगला स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मध्ये इथे बॉल जरूर कन्वर्ट केला जाईल। एक रनच्या मदतीने धावसंख्या 14 आकड्यावर, सिंगल डबल्स खूप महत्त्वाचे आहेत। या सिंगल डबल्स खूप अप्रतिम तीन तुमच्या धावफलकाला पुढे नेतात, या सिंगल डबल्स तुम्हाला लढण्याचं बळ देतात, धावफलकाला रोटेट ठेवतात, खराब चेंडूवर आक्रमण करत तुम्ही एका चांगल्या सुस्थितीच्या टोटल पर्यंत जरूर पोहोचू शकता। त्यामुळे सिंगल डबल्स च्या मदतीने धावफलकाला वाढवणं गरजेचं असतं। यावेळेस मात्र फटका बसला, बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल विकेटच्या मागे, फिल्डिंग चांगली आहे। आतापर्यंत जर आपण पाहिलं सातपाटी संघ फिल्डिंगच्या माध्यमातून 100% एफर्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, एकही बॉल त्यांच्याकडनं मिस होताना आपल्याला पाहायला मिळालं नाही, आणि तेच एक चांगल्या संघाचं निशान असतं। कारण तुमच्याकडनं जर मिसफील्ड कमी झाला तर अतिरिक्त धावा येत नाही आणि मग तुमच्याकडनं चोरट्या स्वरूपाच्या धावा ज्या चोरल्या जातात त्याही कुठेतरी घेताना फलंदाज विचार करतो। त्यामुळे चांगली फिल्डिंग करणं खूप गरजेचं असतं क्रिकेट मध्ये। या षटकातील आतापर्यंत एकंदर आपण पाहिले तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय, शेवटचा बॉल आहे। यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक, चेंडूवरची नजर हटली, बॉल विकेटच्या मागे, निर्धाव स्वरूपाने षटकाची उद्घोषणा। षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय, 2 षटकांचा समाप्ती, एकेरीस 15 धावा राफलकावर आहेत 2 विकेटच्या पतनानंतर। डोळे बी संघ थोड्याशा अडचणीमध्ये इथे जरूर आपल्याला पाहायला मिळालं, मात्र या अडचणी संपवण्याचा प्रयत्न त्यांना मैदानाच्या आतमध्ये जरूर करावा लागेल। डिंगडॉंग स्पोर्ट्स क्लब वडवली यांच्या वतीनं आयोजित हा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम अंतिम दिवस आहे, डे 4 ला तुम्ही सर्वजण एन्जॉय करताय। शेवटचं षटक, अंतिम षटक, गोलंदाजीच्या ट्रॅकवर विपुल, ज्याला गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रचारण केलं गेलं। आज मदर खान सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेत हिंदी मधनं आपल्याला रिझवण करता। तिसरं षटक बघूया कशा पद्धतीने इथे रन सोडल्या जातील आणि रन जोडावेच लागतील, ऑप्शन नाहीये तुमच्याकडे। विजयाच्या उंबरट्यावर तुम्हाला पोहोचायचं, विजयावर तुमच्या नावाचं शिक्कामोर्तब तुम्हाला करायचंय तर मग इथे परिश्रम घ्यावे लागतील, चांगले स्ट्रोक ते तुम्हाला इथे प्ले करावे लागतील। चांगले स्ट्रोक प्ले करणं जर राहून गेलं नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला टीम संग्राम 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये अमिन बॉईज आणि संग्राम 11 दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला या ओव्हर नंतर टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचे। इथे पंच आमच्याशी जोडले जातात, इशारा येतो त्यांच्या माध्यमातून व्हाईट। धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 17 आकड्यावर, 5 बॉल या ओव्हर मधले अजूनही शेष आहेत। त्यावेळेस मात्र फटका चांगला आहे, समोरच्या बाजूने खेळला क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल, त्यापेक्षा जास्त इथे काय मिळणार नाहीये। एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या जाऊन पोहोचती होती 18 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला, या 2 चेंडू नंतर 18 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत। अजूनही जर आपण विचार केला तर 4 चेंडू या ओव्हर मधले शेष आहेत, ज्यामध्ये 1 ते 2 षटकार जर आले तर निश्चित या मॅच मध्ये लढण्याजोगं बळ डोळे बी संघ आपल्या बाजूनं आणू शकत। यावेळेस मात्र फटका चांगला आहे, स्ट्रोक दमदार, चेंडू सीमा रेषा पार, या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 24 ऑन बोर्ड। चला कॅप्टन फास्ट टॉस बॉक्स मध्ये पोहोचा, कॅप्टन बोट टीम। नेक्स्ट मॅच च्या दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला या 3 बॉल नंतर टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे। टीम संग्राम 11 की कॅप्टन और टीम अमीन बॉईज
दोनों भी कैप्टन, तीन गेंदों के बाद आपको टॉस बॉक्स में ज्वाइन होना है। पुढचा बॉल या ओवर बदला गोलंदाज सज्ज होईल। यावेस फुल टॉस होता, ऑन साइडला जागा बनवली, पुन्हा एकदा बॉलला सफर घडवली अशी मारायची, बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरा तडाखा, षटकार सहा। थैंक यू डीजे। चार बॉल सके या चार चेंडू तक खेल समाप्ति के रिस दाव संख्या आता मात्र सुस्थिति मध्य 30 धावा या दाफल का वर जोड़ लिया गया। इनारी दोन चेंडू या ओवर मध्य अजून शेष है, बैक टू बैक दोन बॉल वर दोन हल्ले ते मैदान आत मध्य चढ़त अपने पहाय मिलता है। गोलंदाजीच्या ट्रॅक वर गोलंदाज सज्ज होते आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्या करता। या वेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटक्याचा प्रयत्न, तो फसलाय। आसिफ इथे येतात, आसिफ शेख, वसई फाटा, अमीन बॉईज चे सर्वे सर्व आहेत। आसिफ कॅप्टन करता इथे आले टॉस करण्याकरता। चला गणेशपुरी वसई फाटा टॉस सटिया। गणेशपुरी टीम कैप्टन गणेशपुरी कौन है? संग्राम इलेवन, चल लवकर है संग्राम इलेवन। बॉल जमा करा, बॉल बॉल कलेक्ट करा बाउंड्री लाइन मान। संग्राम इलेवन कैप्टन आलेत का? टॉस बॉक्स मध्ये पोहोचा। जल्द से जल्द टॉस के लिए आना है बोट टीम कैप्टन। संग्राम इलेवन, संग्राम इलेवन के कैप्टन हमारे आवाज आप तक पहुंच रही है, तो जल्द से जल्द टॉस बॉक्स में ज्वाइन होना है टीम संग्राम इलेवन। थैंक यू बेंजो, थैंक यू। संग्राम इलेवन टीम कैप्टन टॉस के लिए आना है, फाइनल कॉल। आप यहीं पे खड़े हो, जल्दी आ जाओ टॉस के लिए संग्राम इलेवन। संग्राम इलेवन टीम टॉस के लिए आ जाए जल्दी। आणि टॉस साठी आमंत्रित करूया माननीय सुप्रसिद्ध उद्योजक आणि क्रिकेटचं वार्तालोकाचं वैभव, क्रिकेटवर अफाट प्रेम, धनंजय दादा चौधरी साहेब यांना विनंती करतोय की आपण डिंगडॉंग वडोली चषक या पुढील सामन्याची नाणेफेक करावी। मेगा फायनल ग्रँड फिनाले आजचा दिवस, एकापेक्षा एक टीम मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि धनंजय चौधरी साहेब, मान्य गुड्डू शेठ यांच्या शुभात या ठिकाणी टॉस केला जाईल। एक बाजूला संग्राम इलेवन,
कुडूस तर दुसऱ्या बाजूला चला फाट फाट कैप्टन टॉस के लिए आ जाए जल्दी। संग्राम इलेवन का कैप्टन आ चुका है मोफाज वसई फाटा धनंजय चौधरी साहब यांच्या शुभात या ठिकाणी टॉस केला जात आहे। हेड एंड टेल तसौफ और तौसीफ उपसरपंच तसौफ और महाराष्ट्र प्रदेश जिजाऊ संघटक तौसीफ भुरे साहेब टॉस या ठिकाणी जिंकलाय नक्कीच मोफाज इलेवन वसई फाटा तर राज इंटरप्राइजेस उस लोनबाल इनकी तरफ से यहाँ पे स्पोर्ट कैप है धनंजय चौधरी साहब यांच्या शुभात एक गिफ्ट या ठिकाणी दिली जाईल। विनिंग टॉस विन कैप्टन वेल डन मोफाज इलेवन वसई फाटा आपने टॉस जीता है क्या लोगे बैटिंग करेंगे या टूर्नामेंट डिंग डोंग ट्रॉफी कैसी लग रही वडोरी में काफी अच्छा ऑर्गेनाइज है अच्छा लग रहा है ग्राउंड भी अच्छा है चारों तरफ बाउंड्री है खेलने अच्छा लगेगा। तीन ओवर का मैच है कहां तक रोक पाओगे तीन ओवर है पहले बैटिंग करेंगे 40 से 50 रन करने की कोशिश करेंगे। बेस्ट ऑफ लक मोफाज इलेवन से पूरा टीम एंड कुडूस संग्राम इलेवन आपने बल्लेबाजी अपनी नहीं आई है फील्डिंग आई है टॉस आ रहे और तो कहां तक रोक पाओगे 30 के अंदर रोकने की कोशिश करेंगे 30 के अंदर वेल डन बेस्ट ऑफ लक थैंक यू बैंजो स्टॉप स्टॉप बन बैंजो बन तो आमच्या समवेत या ठिकाणी जोडलेले आहेत धनंजय चौधरी साहेब तर काय म्हणाल या स्पर्धेचं आयोजन परमान बुरे अगदस बुबेरे डिंगडोंगचं आयोजन दरवर्षी दिमागदार मध्ये असतं तुमचं सहकार्य त्यांना लाभतं या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल तर मी थँक्यू बेंजो बेंजो पार्टी बेंजो पार्टी थैंक यू ओवर टू मैच थैंक यू सूरज पाटील सर धुरवा इलेवन सात पार्टी और डोले बी के बीच में ये मैच चलता हुआ टारगेट जो है वो 35 का टारगेट है और जिस तरह से यहाँ पर बैटिंग हो रही बहुत ही बेहतरीन बैटिंग देखने को मिल रही है भावेश द्वारा और इस बार फिर से देखना है गैप में गेंद जाती हुई पीछा किया जा रहा वहां पर गेंद का लेकिन इस बार गेंद निकल गई है बाउंड्री के बाहर चार रन तीन ओवर का ये मैच है और जो टारगेट है वो सिर्फ 35 का टारगेट है पहले ओवर में साहिल शेख गेंदबाजी के लिए लेकिन बैटिंग हम देख रहे हैं कि भावेश बहुत ही बेहतरीन बैटिंग करते हुए अब तक एक सिक्सर और दो बाउंड्री लगा चुके और टीम का स्कोर पहुंचा दिया है 15 पर फिर से देखना गेंद हवा में और ये गेंद भी जा रही बाउंड्री के बाहर 6 रन तो पहले ओवर में ही हम देख रहे हैं कि डायमंड ऑफ पीटीसी साहिल शेख बहुत ही महंगे साबित होते हुए अब तक 21 रन खर्च किए उन्होंने और यहां से जो रन चाहिए सिर्फ 14 रन और चाहिए इस मैच को जीतने के लिए फिर से बड़ा हिट लेना चाहते थे वहां पर बैट्समैन लेकिन इस बार लेग स्टंप को छोड़ती हुई ये गेंद रही है वाइड गेंद एक बार फिर से की है साहिल ने ये दूसरी वाइड गेंद रही है उनकी बैट से भी रन आ रहे और गेंदबाज भी थोड़ी बहुत मदद करते हुए साहिल अब तक दो बाउंड्री और दो सिक्सर आ चुके हैं इस ओवर में
इस बार देखना है मिड विकेट की दिशा में खेला है, मस्तक पे दस्तक, गेंद जा रही है बाउंड्री के बाहर, 6 रन। अट्ठावीस पर स्कोर आ रहा, अभी भी एक गेंद बची हुई यहां पर साहिल की, और जीतने के लिए जो रन चाहिए वो है 7। फिर से फुल टॉस गेंद इनफील्ड के ऊपर से, इस बार कवर की दिशा में खेला है, लॉफ्टेड कवर ड्राइव, गेंद जा रही बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। बहुत ही महंगा खर्चीला लंबा ओवर यहां पर अब जाकर समाप्त होता हुआ, सम्मान किया जाता है वाडा तालुका क्रिकेट चा वैभव, सुप्रसिद्ध उद्योजक कुडू सिटी माननीय श्री धनंजय भगवान चौधरी साहेब गुड्डू चड्यांचा शाही सन्मान, डिंग डॉंग वडोली क्रिकेट क्लब तर्फे अगदर भुपेरे परमान भुरे यांच्या शुभ हस्ते दरवर्षी मुलाचं आर्थिक योगदान डिंग डॉंग ट्रॉफीला करणारे व्यक्तिमत्व धनंजय चौधरी साहेब गुड्डू शेठ कुडूस यांचा सन्मान, वेलकम वेलकम सुस्वागतम। थैंक यू डीजे। शानू गेंदबाजी के लिए बात हुए, 3 रनों की और यहां से जरूरत है इस मैच को जीतने के लिए। पहले ओवर में जिस तरह से गेंदबाजी की है साहिल द्वारा, वन साइडेड ये मैच कर दिया, उसी बीच वहां पर लॉन्ग ऑफ की दिशा में इस बार खेला लेकिन आउट, विकेट गिरता हुआ, पहली सफलता दिलाते हुए वहां पर शानू अपनी टीम को। तो विकेट वहां पर हासिल की है शानू नहीं बल्कि सतीश गेंदबाज है, पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए, और न्यू बैटर अब आते हुए बैटिंग के लिए अवधूत। पहला ओवर जो रहा था बहुत ही महंगा ओवर रहा था साहिल का, जिसमें 32 रन खर्च किए थे उन्होंने। एक और अच्छी गेंद वहां पर सतीश की, इस बार फुलर लेंथ की ये गेंद थी, फ्रंट फुट को आगे निकालकर ड्रॉ लगाना चाहते थे वहां पर बैट्समैन, लेकिन एक बार फिर से अच्छी गेंद रही है सतीश की, पहली गेंद के ऊपर विकेट हासिल किया और इस बार ये डॉट गेंद रही है। नीचे बैकलिप से टर्न कर दिया गेंद को, देखना है डीप में इस बार वहां पर खिलाड़ी मौजूद है, लेकिन धीमे कदमों से भी दोनों ही बैट्समैन ने सिंगल रन पूरा किया है इस गेंद के ऊपर। बिल्कुल वन साइडेड ये मैच इस वक्त चलता हुआ, क्योंकि भावेश अभी भी वहां पर मौजूद है और भावेश हम देख रहे हैं कि बहुत ही बेहतरीन बैटिंग करते हुए, 3 सिक्सर 3 बाउंड्री अब तक आई है उनके बैट से, और 30 पर बैटिंग करते हुए। ओ इस बार देखना है वहां पर सतीश की ये गेंद रन के लिए निकले है, बैट्समैन कुछ भी ठीक नहीं हो रहा यहाँ पर डोले बी के लिए, सिंगल रन एक बार फिर से स्कोर में जुड़ता हुआ, 1 रन की और यहां से जरूरत है इस मैच को जीतने के लिए। पिछला जो मैच रहा था कुडूस और धोंडा वडोली के बीच में, उस ओवर में भी लास्ट गेंद में लास्ट ओवर में 1 रन चाहिए था, लेकिन जो गेंदबाजी की थी वहां पर प्रथमेश ने वो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही थी उनकी। इस बार हुक कर दिया गेंद को, लॉन्ग लेग की दिशा में गेंद जा रही, वन बाउंस में गेंद बाउंड्री के बाहर, और इसी के साथ डोले भी इस टूर्नामेंट से बाहर। मैन ऑफ द मैच खिलाड़ी रहेंगे इस मैच के भावेश, जल्दी आओ। 35 रन बनाने थे और 35 में से कुल रन जो उन्होंने बनाए हैं, चलो भावेश फास्ट फास्ट फास्ट, 34 रनों की एक अहम पारी के लिए और मैन ऑफ द मैच बने। आइए भावेश मैन ऑफ द मैच, आपको तुरंत ही आ जाना है मैन ऑफ द मैच के लिए। तो डिंग डॉंग ट्रॉफी वडोली चषक 2024 याच नुकत्याच पडल्या मॅच मध्ये सातपाडी संघाने मात्र या ठिकाणी विजय संपादित केला आणि सामनावीर ठरतायत मिस्टर भावेश, सुपर बॅटिंग मध्ये करताना मॅच फिनिश करून दाखवलेली आहे।
मान्यवरांच्या शुभ हस्ते मैन ऑफ द मैच अवॉर्ड दिले जातील। एक मोठी स्पर्धा वाड तालुक्यामधील एकमेव बाली ट्रॉफी डिंगडोंग वाडा म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा वडोली चषक 2024 माननीय अमृता चौधरी साहेब यांच्या हस्ते मैन ऑफ द मैच ट्रॉफी दिली जात आहे। डिंगडोंग चषक वडोली चषक 2024 भावेश सातपाटी टीम प्लेयर वेल डन अमेजिंग परफॉर्मन्स या मैच मध्ये मैच विनिंग प्लेयर मैन ऑफ द मैच अवॉर्ड स्वीकारताना पाहू शकते भावेशांना। तदनंतर वाडा तालुका क्रिकेटचं वैभव उद्योजक कुडूस आणि त्यावर युवा नेतृत्व चौधरी साहेब यांचे सुपुत्र उदय चौधरी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्पोर्ट गॉगल अँड स्पोर्ट वॉच हे गिफ्ट हॅम्पर देताना आपण पाहू शकताय। भावेश सातपाटी टीम प्लेयर मॅन ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर स्वीकारताना डिंगडोंग चषक वडोली 2024 सातपाटी टीम आता विजय ठरली आहे पहिल्या राऊंड मधील मॅच। त्यानंतर तसोबजी भुरे उपसरपंच ग्रामपंचायत वडोलीचे युवा नेतृत्व तसोब भुरे यांच्याकडनं